जगाचा पोशिंदा शेतकरी राजा ज्या दिवशी कायमचा संपावर जाईल तेव्हा त्याची किंमत तुम्हाला आम्हाला नक्की समजेल. तो तुमच्याकडे भीक नाही मागत, आज तो त्याच्या हक्कासाठी लढतोय. मात्र तो आता तुमच्या शासकीय पायऱ्या झिजवून झिजवून थकलाय आणि शेवटी शेतकरी राजावर तुमच्या दारात धसधसा रडण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. पहा अकोले जिल्ह्यातील तेलारा तहसील आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा काम चुकारपणा. कधी मी कुर्सी खाली आहे, कधी मी कुर्सी खाली आहे, किती काय मालो बाबा मी आलो नाही का? तुम्ही सत्य बोला फक्त, त्याच्यात बाकी काहीच गोट नाही आहे. पाय धरू धरू मी जातो. मी किती वेळ आले विचार जवळ सकाळ बाबू नाही कागद कुणी झालेला नाही ना. पैसे आले नसते तर राहू दे, आपण पैसे ये राहायचं बाबा. ध्यान आम्हाले कौन आम्हाले चांगला धावा लागेल तवाच भेटते ना बाबा. अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना सन 2018-2019 ची दुष्काळी मदत अद्याप मिळाली नाही, त्यामुळे शेतकरी तेलारा तहसील कार्यालयात विचारणा करण्यासाठी जातात. मात्र लिपिक कायमच गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांना उगाच हेलपाट्यावर हेलपाटे मारावे लागत आहे. गत एक महिन्यांपासून शेतकरी सतत आपले काम सोडून तेलारा तहसील कार्यालय येथे आल्यानंतर त्यांना अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळता उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने तेलारा तहसीलच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी ढसाढसा रडत आहेत. 5 किलोमीटर मी रात दिवस शेतात राहतो. आज बाजार आहे, बाजार सोडून मी इथे आलो. 11 वाजता बाजूने येऊन बसला. नाव काय? गणेश शामराव मानकर. नेमकं कशासाठी आले आज तहसील कार्यालयामध्ये? दुष्काळचे 2018-19 पैशासाठी आलो. काय समस्या? 12 महिन्यापासून मी चक्र मारलो ना सपकाळ बाबूच्या इकडे. सपकाळ बाबू काही गोट घेऊन नाही राहिले. आज सकाळ म्हणून राहिले. मी त्याचे पाय धरले, लढलो मी, हात जोडले. आता शेतीचं काम करू सोडू या लागून आला. सोमवार दिवस आज बी आलो, गुरुवारी बी आलो. असं महिन्यातून कमी कमी 8 वेळा येतो. 8 वेळा आल्यानंतर बी सपकाळ बाबू इथं राहत नाही, सापडत नाही. मग जीव द्यायला म्हटलं तर म्हणतात जीव बी दिला तर काय करा. म्या म्हटलं सर तुम्ही काही घरचे नाही देऊन आले, तिकडून सर वधरून पैसे येलात अनुदान येलात ते तुमच्याजवळ आहेत, तुम्ही देऊन द्या. ते सर म्हणून आले नाही आज सकाळ म्हणून आले. मग 1500 रुपये तुम्हाला मागता आम्हाला तर घ्या ना, आम्ही देतो ना, पण आमचं काम करा ना. असे मलाच बरोबर आहे जे लोक त्यानं कामं केले. 6 महिन्या पहिले पैसे दिले, त्यानं पाठवले. हातून कधी मतं दिलं, फाशी घेतो ते म्हणतात फाशी घे. आमचं काय चाललं? कलेक्टर साहेब पास जातो तर कलेक्टर साहेब पाशी जाय. आमचं काय चाललं? सपकाळ बाबून निरा लढकून द्या. किसान सभेच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे. अकोले जिल्ह्यामधील तहसील कार्यालयामध्ये पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी वारंवार हेलपाटे मारून व्यथित झालेल्या शेतकऱ्याच्या वेदना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आणल्या. आपले सगळ्यासाठी मनपूर्वक अभिनंदन, आपला आभार. शेतकऱ्यांची जी अत्यंत व्याकुळ अवस्था आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे ती प्रातिनिधिक आहे. महाराष्ट्रभरातील सरकारी कार्यालयांमध्ये बहुतांशी शेतकऱ्यांना असाच व्यथित करणारा अनुभव येत असतो. आपली कामधंदे सोडून, बाजारहाट सोडून, शेतीचे सगळे व्यापार आणि उद्योग सोडून शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांमध्ये हेलपाटी मारावे लागतात. कार्यालयात अधिकारी मात्र उपस्थित राहत नाही. आणि म्हणून किसान सभेच्या वतीनं आम्ही मागणी करतोय की आपण दाखवलेल्या घटनेची अत्यंत सखोल चौकशी झाली पाहिजे, संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि इतर ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना असा अनुभव येणार नाही, तातडीनं त्यांचं काम होईल अशा प्रकारची कारवाई सरकारच्या वतीनं करण्यासाठी पावलं उचलली पाहिजे. सहा दिवसांच्या आठवड्यावरून 5 दिवसांचा आठवडा आणलाय. आता मोठी सवलत शासकीय कर्मचाऱ्यांना देऊन खुश केलंय. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे सांगणाऱ्यांनी या निर्णयाचे पूर्ण विचार केला पाहिजे असा सल्ला डॉक्टर अजित नवले यांनी ठाकरे सरकारला दिलाय. उद्धव ठाकरे साहेबांनी आता 6 दिवसाचा आठवडा 5 दिवसावर आणलाय आणि मोठीच सवलत आता
सरकारी कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना खुश केले हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे सांगणाऱ्यांनी या त्यांच्या निर्णयाचा खरं तर पुनर्विचार केला पाहिजे. हे कर्मचारी खरोखर त्या पात्रतेचे आहेत काय, त्यांना अधिक सुट्ट्या देण्याच्या आवश्यकता आहे काय याचा विचार जरा या सरकारने केला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी असंच रडून आणि असंच व्यथित होऊन कार्यालयांमध्ये एलपाटी मारायचे का याचाही विचार सरकारने केला पाहिजे. तेलारा तहसीलमध्ये घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत. आठळो बळीचं राज्य येऊ आपण कायम अशीच प्रार्थना करत असो, मात्र शेतकऱ्यांचे कधी चांगले दिवस येणार. त्यामुळे सरकारी बाबूंनी शेतकऱ्यांच्या गरिबीचा फायदा घेऊ नये, अन्यथा हाच जगाचा पोशिंदा शेतकरी एक दिवस संपावर जाणार व आपल्या खायाची पंचायत होणार. प्रतिनिधी दीपक दारोकार, महाराष्ट्र टाइम्स वन, तेलारा, अकोला. आज बाजार सोडून मी इथे आलो, 11 वाजता बाजूला देऊन बसेल.